73 स्वातंत्र्य दिनानिमित्त व रक्षाबंधन दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बालाजी गोपाळराव तोरणे, अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी महावईस व सहकार्याकडून 15 ऑगस्ट व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नितीन कसबे, बालाजी आर गुंडे, प्रशांत आचार्य, चंद्रकांत दुवे, राहुल गायकवाड, राम पासी, सिद्धेश्वर वाडकर, गुणवंत होडकर व माझ्या सर्व स्टाफ कडून हार्दिक शुभेच्छा. पशुवैद्यकीय महाविद्यालयातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 13 ऑगस्ट 2019 रोजी व उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून त्यांना सुधाकर नाईक यांनी मीडियाद्वारे व अनेक प्रकारे मदत करून त्यांना कामावर सामावून घेण्यास मदत केली. त्यानिमित्त पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे रोजंदारी कर्मचारी यांनी मिळून सुधाकर नाईक यांचा ध्वजारोहणाच्या वेळी सत्कार केला व महाविद्यालयाचे अधिष्ठाता मुगडे साहेब व तेथील कर्मचाऱ्यांनी मिळून नाईक सुधाकर यांचा सत्कार केला व आभार मानले. महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत पशुवैद्यक महाविद्यालय उदगीर येथे स्थापित आहे. काही कर्मचारी जे की कृषी विद्यापीठात कार्यरत होते रोजंदारी मजूर म्हणून, तर तेव्हापासून त्यांची प्रलंबित मागणी होती तेव्हा आम्हाला सेवेत कायम करावं. नंतर पशुवैद्यक विद्यापीठ झालं, ते कर्मचारी रोजंदारी मजूर जशा तसे पशुवैद्यक विद्यापीठात स्थलांतरित झाले, त्यामुळे मग त्यांच्या मागण्या तशाच राहिल्या. आणखी तेव्हापासून प्रलंबित ह्या मागण्या होत्या. विद्यापीठाने शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून बऱ्याचशा बैठका शासन मान्य शासनानेसुद्धा आयोजित केलेल्या होत्या. प्रशासकीय अधिकारी विद्यापीठाचे सर्व त्या ठिकाणी सलग पाठपुरावा करून आपल्या रोजंदारी कर्मचाऱ्याच्या पशुवैद्यक महाविद्यालय परभणीचे काही कर्मचारी आहेत, आपल्या उदगीरचे काही कर्मचारी, या सर्वांची बाजू विद्यापीठाने शासन दरबारी मांडली आणि शासनाकडून तसं त्यांना यापुढे आम्ही सहकार्याची भूमिका शासनाने सुद्धा विद्यापीठाने दिली. विद्यापीठाने तसा पाठपुरावा करून काल विद्यापीठाने त्यांना शासनाला पत्र पाठवलं आणि त्या अनुषंगाने मग उपोषण जे इथं आपले कर्मचारी करत होते त्यांना ते पत्र आम्ही दाखवलं आणि त्यांचं शंका निरसन झालं आणि काहीतरी अशा पल्लवित झाल्या त्यांच्या, आणि त्या अनुषंगाने त्यांनी तो विचार सकारात्मक विचार करून त्यांचं उपोषण काल रात्री 8:30 वापस घेतले. त्याबद्दल मी सदरील कर्मचारीसुद्धा आभार मानतो, विद्यापीठाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माननीय विद्यापीठाचीसुद्धा कर्मचाऱ्याच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करत असल्याबद्दल मी विद्यापीठासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता सध्याला यांना 11 महिन्याची ऑर्डर भेटणार का? आता विद्यापीठाने तसं शासनाशी चर्चा केलेली आहे आणि तसं पाठपुरावा चालूच आहे आणि कालपत्रही दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे आता अशा पल्लवित झालेली आहे.